कोरोना महामारीच्या काळामध्ये गुळवेल वनस्पती घरोघर पोहोचली. अनेकांनी गुळवेलीचे काढ्या स्वरूपात चूर्ण स्वरूपात वापर केला. गुळवेलीचे लॅटिन नाव आहे टिनोस्पोरिया कार्डिफोलिया, तर संस्कृत नाव आहे अमृता. म्हणजे अमृताप्रमाणे शरीराला नवसंजीवनी देणारी वनस्पती. नमस्कार आयुर्वेद प्रेमींनो, मी वैद्य मेघा आत्रे. आज आपण गुळवेलीबद्दल सर्वंकष माहिती घेऊया. गुळवेल ही कडुतुरट रसाची असते. पोटात गेल्यावर मधुर गुणाने पचते. ही उष्ण गुणाची असते. गुळवेलीचा वेल असतो. कडुलिंबाच्या झाडावर वाढणारा वेल अधिक उपयुक्त मानला जातो. गुळवेलीच्या ज्या काड्या असतात आणि मुळं असतात त्याचा औषधांमध्ये जास्त वापर केला जातो. गुळवेल एकाच वेळी तापही कमी करते आणि खोकलाही कमी करते. म्हणून तापामध्ये गुळवेल विशेष उपयुक्त आहे. त्याचा अजून तापाच्या संदर्भात विशेष गुणधर्म असा आहे की ताप निघून गेल्यावर शरीरात जो थकवा येतो तोही बरा करायला गुळवेल उपयोगी पडते. आता आधुनिक संशोधनात असं सापडलेलं आहे की गुळवेल अँटीमलेरियल अँटीबॅक्टेरियल असं काम करते. त्यामुळे मलेरियाच्या तापावर गुळवेल छानपैकी उपयुक्त ठरली जाते. तिला इंडियन क्विनिन असंही म्हटलं जातं. गुळवेलीचा दुसरा तसाच प्रसिद्ध उपयोग आहे डायबेटीससाठी, म्हणजे प्रमेहासाठी. गुळवेल ही रक्तातली साखर कमी करते. शिवाय इन्सुलिन सिक्रेशन नॉर्मल होण्यासाठी देखील मदत करते. अनेक वैद्य गुळवेल इतर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींसोबत मिसळून डायबेटीसचे कॉम्प्लिकेशन बरे करण्यासाठी देखील वापरतात. तुमची प्रकृती, तुम्ही राहत असलेलं ठिकाण याच्यानुसार इतर वनस्पतींसोबत गुळवेल खूप उपयोगी ठरते. गुळवेलीचा तिसरा महत्त्वाचा उपयोग असा आहे, गुळवेल वातरक्त म्हणजे गाउट याच्यावर काम करते. सुजलेले सांधे आणि दुखणारे सांधे या दोघांमध्ये देखील गुळवेल उपयुक्त आहे. हाडांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे मेनोपॉज झाल्यानंतर किंवा वयस्कर म्हातारपणामध्ये हाडं झिजायला सुरुवात होऊन जाते. गुळवेल वनस्पतीचा दुधातला काढा झिजलेली हाडं तर बरं करायला मदत करतोच, शिवाय ठणका पण कमी करतो. पण याच्यासोबत तुम्ही अजून आयुर्वेदिक वनस्पती तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने घेतल्यास तुमची हाडांची झीज बरं व्हायला खूप उपयोगी पडेल. गुळवेलीचा अजून एक महत्त्वाचा उपयोग आहे ती अँटीटॉक्झिन्स म्हणजे विषगण आहे. गुळवेल शरीरातले साचलेले विष बाहेर काढायला मदत करते. गुळवेल रक्त शुद्ध करते. म्हणून ज्यांना त्वचा विकार असेल त्यांच्यासाठी देखील गुळवेल अमृता समान काम करते. तर ही अशी गुळवेल अजून ज्या स्त्रिया बाळाला दूध पाजतात त्यांना देखील उपयोगी पडते. कारण जर बाळाला दूध पाजणाऱ्या आईने गुळवेलीचा काढा स्वरूपात किंवा दुधाच्या मध्ये जर उपयोग केला तर ते दूध बाळाला पचायला हलकं होतं. फक्त याचा लहान बाळांना आपण डायरेक्ट देऊन वापर करू शकत नाही, पण बाळ दूध पाजणारी आई नक्की याचा उपयोग करू शकते. या बहुगुणी गुळवेलीचे काही साईड इफेक्ट देखील आहे. गुळवेल उष्ण गुणाची आहे, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी तिचा जपून वापर केला पाहिजे. गुळवेल उष्ण असल्यामुळेच जर तुम्हाला पित्तजन्य ताप असेल तर तुम्ही तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने गुळवेलीचा वापर केला पाहिजे. याच्याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गुळवेल कशा स्वरूपात वापरावी. गुळवेलीचा ताजा काढा हा पचायला जड असतो, त्याच्यापेक्षा चूर्ण हे पचायला हलकं असतं. तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने गुळवेल वापरायला हवी. याशिवाय गुळवेल कमीत कमी तुम्ही 15 दिवस वापरू शकता आणि जास्तीत जास्त 21 दिवस, पण यापेक्षा जास्त वापरायला नको. कारण ती शेवटी कडू तुरट रसाची आणि उष्ण गुणधर्माची आहे. गुळवेलीचा आयुर्वेदात अजून एक सुंदर उपयोग आहे, तो म्हणजे रसायन वयस्थापन. गुळवेल ही नवसंजीवनी देणारी आहे. तुम्ही पंचकर्म केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये चिरतारुण्य टिकवण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने गुळवेल वापरू शकतात.